नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण बारामती मध्ये आलेलो आहोत। तर चालूला दुधाचे दर वाढणार अशा बातम्या येत आहेत। तर बाजारावर त्याचा काय परिणाम झाला किंवा गायींच्या किमती किती रुपयाने वाढलेल्या आहेत की आहे तसेच आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि नवीन असाल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओढाव इकडे तर पाहू शकताय शिंगटी गाय आहे, थांबा काय किंमत सांगताय गायची? एक दहा द्यायचं घ्यायचं किती पर्यंत? द्यायचं 95 पर्यंत सुटन। काय नंबर काय आपला सांगा? 73 85 70 88 87। गाव? गाव असो, तालुका फलटण, जिल्हा सातारा। पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता। त्याचबरोबर अजून एक सर्वांना विनंती आहे की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी चेक करून मगच खरेदी करावी, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। तर पाहू शकता जर्सी ब्रीडची ही गाय आहे। तर ज्यांच्या जर्सीसाठी कमिटीत असतात त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय। तर हिजे वेत किंमत वगैरे जाणून घेऊ। किती वेत आहे? दुसऱ्या वेताची आहे का? टायमिंग किती दिवस काय? किती पिल्या पहिल्या वेताला? 7-8 म्हणजे 14-15 लिटर दूध पिलंय। काय किंमत सांगताय? 60,000 द्यायचं घ्यायचं किती परत? 50 आले तर द्यायचं, नाही तर द्यायचे नाही। नंबर सांगा आपला। 99 75 43-57-22। गाव कोणतं आपलं? वकील वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे। नाव काय आपलं? संतोष हनुमंत भोसले। चालतंय ठीक आहे, पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता। जर्सी ब्रीडची गाय आहे। तर ज्यांचं बजेट कमी असेल त्यांच्यासाठी ही गाय चांगले। तर तरी पण आपापल्या जबाबदारीवर खरेदी करा। तर पाहू शकता आता ही गाय ह्या गायची माहिती आपण सांग पाहणार आहोत। दोन दात आहे का? काय किंमत सांगता? सांगा 21। 21 द्यायचं घ्यायचं किती पर्यंत? 95-16। नंबर सांगा आपलं। 98-22 97-99 56। किती लिटर चालन तरी दुधा? 22 लिटर चालू 15 दिवसाची कच्ची गई। तर बारीक दिसत, किती होईल तरी फायनल? दोन दात आहे। बरं चालतं ठीक आहे। तर व्यापारी ना आपण? व्यापारी चालतं ठीक आहे। 2-4 दिवस बाकी आहेत तर गाय मोठे कासाला अजून लागले ना। 2-4 दिवस म्हणतात काय कासाला लागले ना एवढी? किती लिटर पिले मागच्या वेळात? 20 लिटर। गाव कोणतं आपलं? कदम तालुका इंदापूर जिल्हा पुणे। काय किंमत सांग? 85 द्यायचं घ्यायचं किती पर्यंत? 80 75 नंबर सांगा बरं आपण। नंबर सांग। 97-67-96-42-06। गाव कोणतं? कदम चालत। नाव काय आपलं? शेख। बर चालतं ठीक आहे, पाहू शकताय काय? वेत किती हो म्हटला मामा हे? बर पाहू शकताय का? तर मित्रांनो खरेदी आपापल्या जबाबदारीवर करत जावा ही विनंती। ही तुमची आहे का? गाबन चेकची आहे का? ओढायचं सोड सोड झाला। तर ज्यांना गाबन चेकची पाहिजे त्यांच्यासाठी हे गाय शिंगडे काळे परंतु खाली ठेप्याला वगैरे चांगले। तर किती लिटर दूध आहे चालवलं? 10 लिटर पिऊन देणार का? दाताला कशी? दाताला जुळली। जुळली किंमत काय? 55 द्यायचं घ्यायचं किती? द्यायचं सांगा बरं। बर नंबर सांगा आपलं। 94-94-54 54-51-90 गाव कोणतं? डोंबावाडे तालुका माहेश्वरी जिल्हा सोला। पाहिजे असेल तर कॉल करू शकता। चालतं ठीक आहे, संजय दाहेगुड। चालतं व्यापार ना आपला? पाहू शकता मित्रांनो चार महिन्याची गाबनचे काय? तर दाताला जुळली ना आता? बरं दूध किती भरते चालू? 13 लिटर किंमत?
52 हजार द्यायचे घ्यायचे किती पर दूध किती भरताय म्हणला पिऊन देणार काय तेवढ बस नंबर सांगा नंबर 96 23 400 700 गाव खंडस बारामती व्यापार ना चालतंय चालतंय ठीक तर पाहू शकता ज्यांच्या गाभांसाठी कमेंट येतात त्यांच्या गाभून गाई पण आपण कव्हर केलेले आहे तर खरेदी करताना सर्व गोष्टी चेक करून खरेदी करत जावा पाहू शकता आता ही पार्टी गाय तर हत्याला वगैरे चांगले साडा अंतर पण चांगला आहे तर दूध किती आहे मामा 15 लिटर आहे किंमत काय सांगता 55 हजार रुपये नंबर सांगा बरं आपला 94 04 31 77 50 गाव राशीन नाव काय आपलं बबन येवले तर घरी तर गिरायक आलं तर पिऊन देचाल का ही गाय 15 लिटर बर वेद किती व्हायचं दुसऱ्या व्याताची गाय दाताला जुळली ना तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किंमत पण व्यवस्थित सांगितलेली आहे तर तेवढं दूध पिऊन देणार तर गायच्या कासाला ताण आहे म्हणजे गायला दूध भरेल तरी बऱ्यापैकी पाहू शकता आता हे पण व्यापार आहेत तर गाभण चेक शीत पण गाय आहे तर 5 महिन्याची गाभण दूध 4-4 लिटर काय किंमत सांगता 65 द्यायचं घ्यायचं समोर समोर कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपले 93 07 81 64 56 चालतं ठीक आहे बांधा तर पाहू शकता मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो हे शेतकऱ्याची गाय तर आपण ह्याची माहिती वेळ सगळं जाणून घेणार आहोत थांबवा किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत वेलेले आहे वस्त्रकोट किती दिवस झालं वेल किती दूध भरते पिऊन देणार का 1500 पिऊन देणार का 1500 किंमत काय सांग व्यापार आहे शेतकरी शेतकरी नंबर सांगा बरं आपला 95 91 89 50 36 गाव कोणतं कर्जत जामखेड चालतं ठीक आहे फायनल कितीला होईल 50 55 पिऊन देणार ना दूध तेवढं चालतंय वाढ 15-16 लिटर पिऊन देणार म्हणताय तर किंमत 50 होईल फायनल तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता ही पण वेळेला झालेली गाय तर किती वेळा खाली होती ही गाय पोटातलं तिसरा किती पिली आहे मागच्या आता 10 किंमत काय एकदा द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा 74 47 49 33 49 33 62 गाव माहेशिरस तालवा माहेशिरस जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक पाहू शकता पार्टी पार्टी दिसते पार्टी जाय ना वेळेला झाली 2 दात काय किंमत सांगायला 31 एवढी किंमत द्यायचं घ्यायचं कसं होईल व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होतील जरा खराब लागते गाय व्यवहारानं सांगा द्यायचं कितीला होईल फायनल लाखाच्या वर बर किंमत नंबर सांगा 78 19 78 21 08 63 63 गाव जावेद शेख सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा चालत ठीक बर बर चालत ठीक पाहू शकतात पार्टी गाय तर दूध किती वेळ घेतो बस किती वेळा म्हणजे किती वेळ येत आहे तिसरं दूध किती आहे चालू 10 लिटर 5-5 पिऊन देणार का किंमत 30 द्यायचं घ्यायचं काय 20 होईल 20 22 नंबर सांगा शेवट 25 नंबर सांगा नंबर 95 79 79 11 11 65 66 पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पार्टी गाय परंतु सर्व गोष्टी चेक करत जावा सड पाना किंवा सडा स असेल दोर असेल अशा सर्व गोष्टी चेक करा
पाहू शकता. दाताला कसं आहे? सहा दात. फार ठीक आहे. दूध किती भरताय चालू? 10 लिटर. किंमत 40,000. किती? 25,000 होईल का? 35. नंबर सांग आपला. 96-73-22-37-45. गाव? सोमेश्वर वाकी. नाव काय? रोहित जगताप. चालतंय ठीक आहे. नंबर सांगा. नंबर सांगितला? चालतं ठीक आहे. वडा पाहू शकताय. कालवडीचा बाजार थोडक्यात कव्हर करणार आहोत. गाबन आहे का? आदत आहे का? काय किंमत सांगताय? 35,000. द्यायचं घ्यायचं किती पण? 20 लाख. एवढ्या स्वस्त पैसे लागायचे. काय सांगताय कालवडी? या तीन सगळ्या साठाच 45 चा भाव प्रत्येक. द्यायचं घ्यायचं कसं? 40 न का? आदत आहेत का तिने पण? बर, नंबर सांगा बरं आपला. 58-50-56-16. गाव कोणतं आपलं? झारगडवाडी तालुका, बारामती जिल्हा, पुणे. नाव काय आपलं? रोहित निकम. पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. चालतं ठीक आहे. तर मित्रांनो, बारामतीचा आजचा काय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींचे चालू बाजार भाव किंवा काय दर चालू आहेत हे लक्षात येतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.